नमस्कार. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालवल्याचे वृत्त मिळत आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याची माहिती मिळते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आर्मीच्या रिसर्च अँड रेपलर हॉस्पिटलने सोमवारी मेडिकल बुलेटिन दरम्यान ही माहिती दिली आहे. त्यामुळे मुखर्जी हे अद्याप दीर्घ कोमात असून व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. कालपासून मुखर्जी यांची तब्येत खालावलेली आहे. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने ते सध्या सेप्टिक शॉकमध्ये आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी त्यांच्यावर प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान मुखर्जी अद्यापही दीर्घ कोमात असून व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत, अशी माहिती रिसर्च अँड रेपलर हॉस्पिटलने यावेळी दिलेली आहे. राजाजी मार्ग येथील घरी घसरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे 84 वर्षी मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली होती. ही गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर मेंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. 21 ऑगस्ट रोजी माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली होती. तसेच मुखर्जी यांच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठी सर्वांनी दिलेल्या सदिच्छा आणि प्रार्थनेसाठी त्या कृतज्ञता व्यक्त केल्या होत्या. तर भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील आपल्याला फोन करून वडिलांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.